यावेळी अपील केली जाते, परंतु लेग स्टंपच्या बाहेर पिच होताना पंचांचा इशारा येतोय. कोणत्या प्रकारचे कष्ट आहे, व्हेरी गुड डिसिजन नक्कीच पंचांच्या ठिकाणी. आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू पंकजला मात्र कुठेतरी या ठिकाणी थोडासा त्रास नक्कीच खेळताना होतोय, कारण बॅटच्या मिडल चेंडू येत नाहीये. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते प्रत्येक गोलंदाजाकडनं. जर आपण पाहिलं आई गाव विद्युत स्पोर्ट्स क्लब शेंद्रुन संघाच्या सर्व गोलंदाजांकडनं चांगली गोलंदाजी, चांगली लेंथ आणि लाईन्थ नक्कीच या ठिकाणी गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी दाखवता येते गोलंदाज शेंद्रुन संघाचे. पुन्हा एकदा यावेळी मोठा फटका मारण्याच्या नादात पुन्हा एकदा बीट होतोय. यावेळी एक धाव मात्र यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. आता मात्र चेंडूने उचली घेतली होती लेग बायच्या स्वरूपात. पंचांचा एका धावेचा इशारा येतोय. धावफलक एकने पुढे जातोय. 28 धावा धावफलकावर लागतात या ठिकाणी शेई संघाच्या. पा पहिला चेंडू नक्कीच आव्हान, तर त्यानंतर मात्र दोन चेंडू निर्धाव टाकण्यात यश आलं गोलंदाज नकुल याला. यावेळी कार्पेटच्या माध्यम खेळून गेला चेंडू. एक धाव पूर्ण दुसऱ्या प्रयत्न केला जाईल का, आणि पहा नक्की दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण केला. व्हेरी गुड रन बिटवीन द विकेट. कुठेतरी मात्र सतीश पाडोले हे नक्की चेंडू लेट जातात. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं होतं, परंतु फेकी चांगली नव्हती. दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. अशाच प्रकारे एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करावं लागेल जर हा स्कोर पुढे नक्कीच यशस्वी घेऊन जायचा असेल तर. धावपला कुठे जातोय 30 धावा नकुल नकुल गोडे अतिशय चांगली गोलंदाजी करत असतात या ठिकाणी. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळून काढण्याचा प्रयत्न नितीनला, मात्र कुठेतरी चेंडू दिसत नाहीये. चेंडू नक्कीच निघून जातोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असताना राम पाटोळे यांच्या हातामध्ये जाऊन कैद होतोय. नकुल अतिशय चांगली गोलंदाजी. चार चेंडू मध्ये फक्त चार धावा खर्च केल्या. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी नकुल गोडेच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला. डाऊन द ग्राउंड चेंडू सरळ येतोय सीमा रेषा पार वन बाउन्स एसपीएल चौकार. थँक यू डीजे. चौकार धावफलक पुढे जातोय. धावा झाल्या त्या 34 धावा. आता मात्र चांगल्या स्थितीत येतोय शेई संघ. पहा या ठिकाणी ज्या प्रकारे पंकजने मात्र कुठेतरी विकेट टिकवले त्याचा फायदा नक्कीच होतोय शेई संघाला. नकुल मात्र या ठिकाणी अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्या चार चेंडूवर केली. त्यानंतर फुल टॉस चेंडू आणि सरळ डाऊन द ग्राउंड फिरकावून देते लॉंग ऑफच्या रिजन मध्ये वन बाउन्स सीमारेषेच्या पार एसपीएल चौकार येतोय. ठिकाणी शेई संघासाठी महत्वपूर्ण चौकार असेल. धावफलक पुढे घेऊन जातोय 34 धावा. यावेळी पुन्हा एकदा चांगला प्रहार चेंडू सरळ गोळी सारखा जातोय सीमारेषा पार एसपीएल दमदार सुपर फास्ट चौकार. थँक यू डीजे. पहा अतिशय दोन चेंडूवर दोन चौकार लागावले आणि आता मात्र कुठेतरी तो दबाव जुगारून काढलाय. दबावातून बाहेर जातोय. 38 धावा चार षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी नाणेफेक हरल्यानंतर शेई संघ फलंदाजी करत असताना पंकजने मात्र कुठेतरी चांगली फलंदाजी केली आणि त्याचा तर नक्कीच या ठिकाणी नितीनवरून दबाव. नितीनने मात्र दोन चौकार लागावले आहेत. नाफलक 38 धावा दोघांच्या मध्ये नक्कीच या ठिकाणी चांगली पार्टनरशिप होते. पंकज आणि निखिल, पंकज आणि नितीन ही जोडी शेई संघाकडनं चार षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावर एक गडी बाद शेई संघ डीजे.
छह षटकांची समाप्तीनंतर 38 धावा एक गडी बाद शेही संघाची चांगली सुरुवात चांगल्या स्थितीत आता मात्र शेही संघ दिसून येतोय. अजूनही चार षटकांचा खेळ शिल्लक आहे, 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. परंतु दुसऱ्या बाजूला म्हणायचं झालं तर चांगली सुरुवात चांगली गोलंदाजी मात्र या ठिकाणी शेंद्रुन संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सामना अजूनही डॉट टू डॉट आणि नेट टू नेट चालू, अतिशय चांगला सामना सुरू आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय स्वतः कर्णधार या ठिकाणी. मात्र मागच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती ज्याच्या माध्यमातून 9 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर येतोय जितेंद्र पाटोळे षटक क्रमांक 5 वर घेऊन. सुरेख फटका तेंडू जातोय यावेळी, मात्र जेल सोडली जाते. पंकजला मात्र जीवदान दिलं जात आहे, खूप मोठी चूक केली जाते. आणि आता मात्र राम पाटोळे एसटी रक्षक कुठेतरी नाराज असतील, कारण पंकज सारख्या फलंदाज जेल सोडला आणि कुठेतरी जेल मागा ठरू शकतो या ठिकाणी शेंद्रुन संघाला. शेंद्रुन संघाकडनं मात्र वारंवार या ठिकाणी चुका केल्या जातात आणि कुठेतरी मात्र गोलंदाज जितेंद्र पाटोळे निराज असतील, कारण अतिशय सुरेख चेंडू टाकला होता त्यांच्या माध्यमातून. गडी नक्कीच सुपा झेल होता, परंतु तो झेल कन्वर्ट करू शकला नाही, झेल धरतीला दान केलाय. मनोज गोडे या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. पहा या ठिकाणी असे झेल जर तुम्ही सोडले तर सामना नक्कीच गमवावा लागेल. पंकज त्या ठिकाणी होता, पंकजने मात्र आतापर्यंत चांगला किल्ला लढवला आपल्या संघासाठी. नाफलक या ठिकाणी एक ने पुढे जातो, धावा झाला तर 39 धावा. रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि चेंडू नक्कीच सरळ निघून जातोय. पुन्हा एकदा चूक केली जाते, दुसरा प्रयत्न केला जातोय आणि या दोन धावा यशस्वी. पुन्हा एकदा फेकी नक्कीच खराब होते आणि नक्कीच 2 धावा. पुन्हा एकदा निराश, अशा चुका नक्कीच शेंद्रुन संघाकडनं वारंवार होत राहतात. या ठिकाणी धावफलक 2 ने पुढे जातोय, धावा झाल्या त्या 41. चाळीस धावा धाफलक्यावर या षटकामध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी केली गेली होती गोलंदाजच्या माध्यमातून, परंतु क्षेत्ररक्षकाचा तितकाच चांगला लाभ मात्र या ठिकाणी मिळाला नाहीये तो गोलंदाजाला. यावेळी मात्र अतिशय चांगली गोलंदाजी, पुन्हा एकदा तिसरा चेंडू पहा अतिशय चांगल्या टप्प्यावर लाईनवर लेंथवर केला जातोय गोलंदाज जितेंद्रांच्या माध्यमातून, परंतु फलंदाजाला नक्कीच चेंडू खेळण्यात अपयश येते. एक धाव लेग बायच्या स्वरूपात पंचांचा इशारा येतोय, धाव पूर्ण केली जाते. धावा झाला त्या 42 धावा, 42 लॉस ऑफ 1 विकेट. यावेळी चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे, सतीश पाटोळे पा कोणती चूक करत नाहीयेत. फलंदाज पंकज बॅक टू द पवेलियन. डीजे बेचाळीस धावा, गडी 5 झाले ते 2 कौस्तुभ प्रतिष्ठान शेही संघाचे. फलंदाजी मार्गावर फलंदाज येतोय पराग. अतिशय चांगली गोलंदाजी जितेंद्र पाटोळे यांच्या माध्यमातून हाताळण्यात येते. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि एक बहुमूल्य विकेट त्यांनी नक्कीच त्या ठिकाणी घेतलाय पंकजच्या स्वरूपात. यावेळी मात्र नक्कीच कट केले जाते चेंडू, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी होतंय. एक धाव पूर्ण केली जाते, धावफलक पुढे जातोय.
43 धावा षटक क्रमांक 5 वा या ठिकाणी मार्गस्थ असताना शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकामधला. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकामधला आणि धावा झाल्या त्या 43 धावा 2 गडी बाद. ओ सुरेख फटका यावेळी पराग क्लास दाखवत असताना त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच होत आहे. एकच धाव धाव फटकावर फटका नक्कीच चांगला होता परंतु तितकंच अप्रतिम आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण नक्कीच या ठिकाणी केलं जात आहे आणि ही एक धाव पुढे गेली. धावा झाल्या त्या 44 षटक क्रमांक 5 व्या ठिकाणी समाप्त होत आहे. 6 धावा खर्च केल्या. अतिशय चांगलं षटक जितेंद्र पाडव यांच्या माध्यमातून हाताळलं झालं. हे 5वं षटक फक्त 6 धावा खर्च केल्याने एक गडी बाद करण्यात यशस्वी झालाय. बॅटिंग पॉवर प्लेचा या ठिकाणी इशारा देण्यात येतोय. पंचांचा येणारे 18 चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधले 26 संघांसाठी आणि मोठ्या धावा जमाव्या लागतील. जर मात्र ह्या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व ठेवायचं असेल 26 संघाला, परंतु दुसऱ्या बाजूने अतिशय चांगली गोलंदाजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. कुठेतरी थोड्या मिसबिल्ड होत आहेत नक्कीच, परंतु गोलंदाजी मात्र दर्जेदार या ठिकाणी पाहायला मिळते. आई गावदी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुन संघाच्या माध्यमातून जितेंद्र पाटोळे 2 षटक मात्र या ठिकाणी हाताळले. त्यांच्या माध्यमातून 15 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद करण्यात यशस्वी झाले. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केण्यात आली. नकुल गोडे यांच्या माध्यमातून सुद्धा चांगली गोलंदाजी आणि यावेळी मात्र पुन्हा गोलंदाजी मार्गावर येतोय अभिषेक पाटोळे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा धावल्यावर 2 गडी बाद 26 संघाचे. या ठिकाणी फलंदाजी करत असताना नाणेफेक हरल्यानंतर आणि या ठिकाणी मात्र आगमन होत आहे शहापूर तालुक्यातील एक उत्कृष्ट समालोचक नडगाव गावचा गोलंदाबाज जयेश शिव फालके आमचे मित्र यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं एसपीएल कंपनीच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आणि फलंदाज नितीन यांनी नक्कीच धावपट्टीच्या बाहेर न धावायचं आहे. विनंती असेल तुम्हाला, सूचना असेल आयोजकांची. बॅटिंग पॉवर षटक असेल गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अभिषेक. यावेळी मात्र नक्कीच चेंडू गॅप वर न काढतोय, निघून जातो, परंतु पहा आउटफील्ड नक्कीच त्या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी धीमी असल्या कारणानं नक्की चेंडूला अडवण्यात यश येत आहे. क्षेत्ररक्षकाला यांनी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. आता 10-2 ने पुढे जातोय 46 धावा. पुन्हा एकदा मात्र यावेळी चेंडू हवेत आहे, झेल सोडला जातोय. या ठिकाणी परागला जीवदान मिळत आहे आणि पुन्हा नक्कीच मिसफील्ड होत आहे. पुन्हा एकदा मिसफील्ड होत आहे या ठिकाणी आणि या 2 धावा चुका मात्र सातत्यानं केला गेला. हा 3रा झेल मात्र सोडला जातोय या मॅच मध्ये. नाफलक 2 ने पुढे जातोय, धावा झाल्या त्या 48 धावा. चांगली गोलंदाजी अभिषेकच्या माध्यमातून करण्यात येते, परंतु पहा कुठेतरी मात्र या ठिकाणी गोलंदाजांना क्षेत्ररक्षकाचा लाभ नक्कीच मदत मिळत नाही आणि कुठेतरी धावा येतात त्या शेळी संघासाठी. 48 धावा धावल्यावर षटक क्रमांक 6 मार्गस्थ असताना अभिषेकच्या माध्यमातून यावेळी सरळ जातोय त्रिफलाची फुलटॉस चेंडू होता. पराग बॅक टू द पवेलियन.
पराग याची खेळ संपुष्टात येते. या ठिकाणी तिसऱ्या चेंडूवर मात्र तिफलाजीत करतोय. यष्ट्यांचा विजय फर्निचर उद्ध्वस्त करतोय आणि या ठिकाणी गडी बाद होतात ते 3 संघाचे धावा झाल्या त्या 48. फलंदाज येतोय मैदानावर राकेश. यावेळी राकेश राकेश आणि नितीनची जोडी मात्र मैदानावर उपस्थित असेल. बॅटिंग पॉवर प्लेचा यश षटक नक्की सुरू असताना या ठिकाणी मात्र एक मोहरा टिपला जातोय. शेष संघाचा पराक्षा स्वरूपात गडीबाद करण्यात यश होतोय. गोलंदाज अभिषेक पाटोळे चांगली गोलंदाजी. यावेळी मात्र पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता. चेंडूचा लाभ नक्कीच त्या ठिकाणी फलंदाजाला उठवता येत नाहीये आणि बाईच्या स्वरूपात ही एक धाव. दोन चेंडू मात्र नक्कीच फुल टॉस चेंडू होते. खराब चेंडू होते परत नक्कीच आपण क्रिकेटमध्ये पाहिलं असेल. चांगल्या चेंडूवर सुद्धा यॉर्क चेंडूवर सुद्धा षटकार लगावला जातोय आणि नक्कीच खराब चेंडूवर सुद्धा विकेट घेतली जाते. याचा प्रात्यक्षिक नमुना आपण मागच्या चेंडूवर पाहिलं असेल. खराब चेंडू होता फुल टॉस चेंडू होता परंतु चेंडू सरळ यष्ट्यांवर जाऊन आदळतो आणि या ठिकाणी फर्निचर उद्ध्वस्त होतोय. परागची खेळ त्या ठिकाणी संपुष्टात झाली. नितीनच्या माध्यमात कार्पेटच्या मधून खेळू काढला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी होत आहे आणि मागात धरतोय. एकाच धावेत धावफलक एक ने पुढे जातोय. धावा झाल्या त्या 50 धावा धावफलकावर लागतात. 26 संघाचे अर्धशतक पूर्ण होत आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अभिषेक पाटोळेच्या माध्यमात हाताळण्यात येते. चेंडू हवेत आहे झेल होण्याची शक्यता आणि या ठिकाणी मात्र पहा झेल घेतला जातो. राजेश भोईर हा दुसरा झेल पकडतोय आणि गडी बाद होतो राकेशच्या स्वरूपात. पन्नास धावांवर हा चौथा गडी बाद होतोय शहीद संघाचा. फक्त 6 धावा खर्च केल्या. बॅटिंग पॉवर प्ले षटकामध्ये 6 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या ठिकाणी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय शेंद्रून संघाचा जयदीप. 50 धावा धावफळकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी शेंद्रून संघाकडनं. जितेंद्र पाटील स्वतः कर्णधारात 2 षटक हाताळले. फक्त 15 धावा खर्च केला. 2 गडी बाद केली. चांगली गोलंदाजी शेंद्रून संघाकडनं आतापर्यंत बांधून ठेवलाय आणि वर्चस्व दाखवलं आपल्या संघा नक्कीच सामन्यामध्ये. शेंद्रून संघ अशा प्रकारे गोलंदाजी करू शकत नाही आणि नक्कीच या ठिकाणी पहा हा चौकार येतोय. 1 बाउन्स सीमारेषा पार खनखणीत चौकार. षटकार येतोय नक्कीच. 50 तो षटकार. आणि जयदीप मात्र कुठेतरी मागणी गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर षटकार लगावलाय निखिल तारमळे यानं. धावफलक पुढे घेऊन जातोय. 56 धावा आणि संजीवनी प्रदान करणारा षटकार या ठिकाणी शहीद संघासाठी येतोय. यावेळी मात्र कार्पेटच्या माध्यमात हलक्या त्याने खेळून काढला. पुश करतात चेंडूला.
चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच या ठिकाणी घेले जात आहे. एकाच धावेसाठी धावपळ पुढे जातोय. धावा झाल्या त्या 57 धावा. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. एकच धाव. चांगला क्षेत्ररक्षण, चांगली फेकी त्या ठिकाणी समीरच्या माध्यमातून केली जाते आणि एकाच धावेवर समाधान मानलं. धावफलक एक निवडतो. धावा झाल्या त्या 58 धावा. जयदीपनं पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी करत असताना वापसी आणि कम बॅक करतोय. षटक क्रमांक 7 सुरू असताना या ठिकाणी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते शेंद्रून संघाकडनं. अतिशय चांगली गोलंदाजी नक्कीच कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढा चेंडूला. या ठिकाणी चांगली गोलंदाज, चांगले क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी यांचा नमुना पाहायला मिळतोय शेंद्रून संघाकडनं. पूर्णपणे बांधून ठेवण्यात यश आलं आतापर्यंत. धावा झाल्या त्या 59 धावा. 4 चेंडूंचा खेळ झाला या षटकामधला. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडूंचा खेळ या इनिंग मधला शिल्लक आहे शेष संघाकडनं. मोठ्या धावा जमवाव्या लागतील. परंतु दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी करत असताना शेंद्रून संघ डाऊन द ग्राउंड. फटका खेळला. चेंडू सरळ गोळी सारखा येतोय. सीमारेषेचा पार निघून जातोय. एसपीएल दमदार चौकार. त्रेसष्ट धावा धावफलकावर. 4 गडी बाद. शेष संघ या ठिकाणी फलंदाजी करत असताना नैफी खरल्यानंतर चौकार लगावला. चांगला फटका येतोय नितीनच्या बॅट मधनं. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकामधला. आणि यावेळी चांगला चेंडू. सुरेख चेंडू हाताला. एक धाव पुढे दुसऱ्या प्रयत्न. निखिल मात्र वेगाने येतोय चेंडूवर. पहा थोडीशी नक्कीच फंबल होते आणि 2 धावा वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 2 पुढे जातोय. 65 धावा. 65 लॉस ऑफ 4 विकेट. 7 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करत असताना या ठिकाणी कौस्तुभ प्रतिष्ठान शेही संघ. शेवटचा षटक नक्की शिल्लक असेल या सामन्यामधला. आणि कुठेतरी महागडी गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली. आता 15 धावा खर्च केला गेला त्या जयदीपच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय मनोज गुढे. यावेळी मात्र शेवटचा षटक घेऊन षटक क्रमांक 8 आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय. धावा झाला तर धावफलकावर 65. शेवटचा 6 चेंडू शिल्लक असेल शेष संघाकडे. महत्वपूर्ण 6 चेंडू असतील आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत 7 षटकामध्ये पाहायला मिळाली शेंद्रून संघाकडनं. आणि चांगला चेंडू परंतु निर्धाव चेंडू. परंतु पहा खराब चेंडू होता. लाभ उठवता आला नाही फलंदाज निखिल याला. निर्धावच्या स्वरूपात चेंडू सरळ यष्टीरक्षक राम पाडव यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय कैद होतोय. मनोज गुढे चांगली सुरुवात करतोय या ठिकाणी. 8व्या षटकाचा प्रारंभ करतोय निर्धाव व चेंडूने या ठिकाणी सुरुवात करतोय. यावेळी मात्र चेंडू सरळ ट्रॅव्हल होऊन जातोय सीमा रेषा पलीकडे जाऊन विसावतोय चौकारासाठी एसपीएल दमदार चौकार. एकूण
70 धावा आणि चौकार येतोय. चौकार मात्र कुठेतरी संजीवनी प्रदान करून जातोय, जे चौकाराची मात्र नितांत आवश्यकता होती या शेही संघाला. तो चौकार येतोय या ठिकाणी, धावफलक पुढे घेऊन जातोय. 69 धावा, 69 लॉस ऑफ 4 विकेट. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील गोलंदाजी मार्गवर. गोलंदाज मनोज गुडे, लेफ्ट आर्म डावखुरा तसा गोलंदाज. यावेळी मात्र अपील केली जाते, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू बॅटची कडा. नक्कीच पंचांचा अतिशय चांगला निर्णय, अतिशय चांगली पंचगिरी करत असताना पंच हेमंत तावडे आणि नरेश पांडुरे यांच्या माध्यमातून 69 धावा आणि 2 चेंडू निर्धाव झाल्यानंतर कुठेतरी निराशे छायेत जात असेल निखिल. परंतु चांगले चेंडू खराब चेंडू मात्र त्याला प्रहार करता येत नाहीये. यावेळी जेल होण्याची शक्यता आहे, 5 जेल सुटला जातोय. 2 धाव पूर्ण केल्या जातील का, आणि 2 धाव नक्कीच त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. 71 धावा, 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या षटकामधला. धावफलक झाला तो 71 धावा. 4 चेंडू पर्यंत आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी मी म्हणेन मनोज गुडेच्या माध्यमातून शेवटच्या या षटकामध्ये. या षटकामध्ये मात्र हाणामारी करायची असते फलंदाजांना, तिथे मात्र कुठेतरी बांधून ठेवण्यात यश येते मनोज याला. पुन्हा एकदा चांगला चेंडू नक्कीच, परंतु पहा पूर्णपणे चारही मुंड्या चीत केलं जाते फलंदाजाला. लेग बायच्या स्वरूपात एक धाव पूर्ण केली जाते. धावफलक पुढे जातोय, 72 धावा धावफलकावर. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल आणि मोठ्या फटक्याची गरज अपेक्षा असेल ती या चेंडूवर नितीनकडनं शेही संघाला. चांगली गोलंदाजी पण पाहिलं मिळतं संपूर्ण 8 षटकामध्ये आतापर्यंत केली गेली ती शेंद्रून संघाच्या माध्यमातून बांधून ठेवण्यात यश आलाय. हा महत्वपूर्ण सामना शेंद्रून संघाच्या दृष्टिकोनातून जिंकणं फार महत्वाचं असेल, तितकीच चांगली कामगिरी मात्र शेंद्रून संघाकडनं पाहायला मिळते या सामन्यामध्ये. गॅप मध्ये फिरून काढला चेंडू, सतीश फडे चेंडू खाली येत आहे. त्यांनी वाईट तोडचा फंबल होत आहे. 2 धाव पूर्ण येतात आणि यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण केल्या जातात. धावफलक 2 ने पुढे जातोय. 74 धावा जिंकण्यासाठी 75 धावांचं आव्हान ठेवलंय. 48 चेंडू आणि 75 धावांचं आव्हान शेंद्रून संघासमोर ठेवलंय कौस्तुभ प्रतिष्ठान शेही संघाने. यापुढील समालोचनात भाग स्वीकारतील आमचे मित्र. येणारे 8 षटक पाहणार आहोत आपण. बुलंदाबाज शहापूरचा जयेश जिवालके. ओर टू जयेश जिवालके सर, धन्यवाद. हॅलो, सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणजे शुभ सकाळ मराठी भाषेत सांगायचं झालं. आपण पाहतात शेंद्रून प्रीमियर लीग 2018, SPL 2018, दिवस क्रमांक 7वा, सामना क्रमांक 1, आई गावदेवी शेंद्रून वर्सेस कौस्तुभ प्रतिष्ठान सी. या दोन संघादरम्यान पाहायला गेला तर पहिला डाव आपल्या समोर झाला. शेंद्रून संघानं शेही संघाला रोखले धावफलक 4 गडी बाद 74 आणि विजयासाठी 48 चेंडू आणि 75 धावांचा डोंगर पार करायचा तो गावदेवी संघाला. तर आमचे पहिल्या सामन्यासाठी आपण गुणलेखक बघतात, आमचे बंटी मांजे आणि आमचे किरण मांजे. आज पहिल्या सामन्याचं गुणलेखन त्यांच्याकडून होतंय, खूप खूप बरं वाटतंय. आणि आज आमचे पंच सुद्धा हेमंत तावडे सर, राम डिंगोरे सर या सर्वांची उपस्थिती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. हा SPLचा थरार आज मात्र शनिवार आहे. आणि अखंड हिंदुस्थानाचा कवच कुंडल स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आज सांगाव असं वाटतं. आज साहेबांचा स्मृतिदिन आणि या स्मृतिदिनानिमित्त आई गावदेवी शेंद्रून यांच्याकडून त्यांना विनम्र अभिवादन. जीव लावून वेड्यापरी गाव सोडून गेला जना, बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, तुम्हाला त्रिवार
अभिवादन या आई गाव दे स्पोर्ट्स क्लब शेंद्रुन यांच्याकडून येते धन्यवाद धन्यवाद डीजे मोहित साजला शिवसेना प्रमुख एकच साजला खरोखर स्वतःसाठी नाही जगले तर अखंड हिंदुत्वासाठी अखंड मराठी माणसासाठी जे आपले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेलं हे बलिदान आणि आज त्यांचं मात्र स्मृती दिन या स्मृती दिनानिमित्त खरोखरच आई गावदेवी शेंद्रुन यांच्याकडून त्रिवार अभिवादन येणार आहे धन्यवाद डीजे मोहित आमचे मित्र मोहित चांगली धून आपण दिली ये बाळासाहेबांना एक ही मानवंदना होती साजला शिवसेना प्रमुख साजला दरम्यान मैदानाकडे जातोय 75 धावांचा डोंगर पार करायचा 48 चेंडू आपल्याकडे राहणार आहेत आई गावदेवी शेंद्रुन संघाकडे पालकला टिचून गोलंदाजी केली होती फलंदाजांना जखडून ठेवलं होतं थोडं जर खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नसतं तर अजून जखडल्याचं परंतु जीवदान दिल्या जीवदानाचा फायदा ज्या फलंदाजांनी उचलला 74 धावा कुठल्या 75 धावांचं लक्ष ठेवलंय हे क्रिकेट बघतात हे क्रिकेटचं वेळ लावलेलं आहे दिवस क्रमांक 7 आपल्या समोर चालू आहे आणि तोच जल्लोष आणि तो उत्साह ही क्रिकेटची पंढरी का इथे भरवली जाते याला एकमेव कारण असेल तर माझ्या या तमाम क्रिकेट रसिकांसाठी कुठेतरी ही परभणी द्यावीशी वाटली ते म्हणजे आमचे सन्माननीय रामजी पाटोळे वैभवजी पाटोळे आपल्याला या सकाळीच या सकाळ सत्रात या सूर्याच्या उन्हात सर्व खेळाडू दिसत आहेत खूप खूप बरं वाटतं हा क्रिकेटची पंढरी आम्हाला या छत्रपती क्रीडांगण नडगाव साखरबाडा इथे पाहायला मिळते आज मात्र दिवस क्रमांक 7 आणि उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार रविवार रविवार म्हटलं तर सर्वांना येणारी ही शासकीय सुट्टी उद्या मात्र शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती ते पाहायला मिळेल तर तत्पूर्वी मैदानाकडे जातोय 48 चेंडू 75 धावांचा डोंगर पार करायचा आहे पहिलं इनिंगचा आपण खेळ पाहिला पहिला डाव पाहिला 74 धावा कुठल्या कौस्तुभ सेई संघानं सामन्याकडे जातोय स्लॉगचं पहिलं षटक मात्र घेऊन येणार निखिल झेंडा स्पोर्ट्स आटगाव संघाचा कर्णधार आणि पार स्पोर्ट सापगाव संघाचा कर्णधार त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय बघ्या निखिल स्लॉगचं पहिलं षटक पडू परंतु स्ट्राईकला मात्र आमच्या सर्वांचा लाडका आवाज राम तात्या का ज्यानं या आधीच्या सामन्यामध्ये तुफानी 52 धावांची केली वैयक्तिक केली होती असे राम तात्या त्यामध्ये 5 षटकार आणि काही चौकारांचा समावेश होता गुणलेखकांकडून मला माहिती आली नाहीये पण मला माहिती आहे 5 षटकार मारले होते काही चौकार मारले होते आणि अर्धशतक आपल्या नावावर केलं होतं असं राम पाटोळे जबाबदारी घेऊन येतात कारण जबाबदारी घ्यावीच लागेल हा सामना तितका महत्वाचा आहे कारण एसपीएल मध्ये आपलं सातत्य राखायचं असेल तर आपल्याला मेहनत जिद्द चिकाटी करावी लागेल धन्यवाद नक्कीच पहिला चेंडू पाहिला असेल तर त्रिफला छित झाले राम भाडोळे संघाच्या आशा थोड्याशा संपुष्टात का येतात कारण हा स्फोटक आणि विस्फोटक फलंदाज होता पहिल्या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न केला सन्मान दिला असता पहिल्या चेंडूला तर नक्कीच कुठेतरी हा एसटी त्रिफला उडला नसता परंतु क्रिकेट आहे क्रिकेट म्हणजे हा निश्चितचा खेळ पहिल्या चेंडूवर निखिल्याला आलेलं यश मात्र येते राम भाडोळे यांना बाद करण्यात पहिल्या धावावर पहिल्याच चेंडूर बाद होत आहेत धावफलक मात्र 0 आहे एक गडी बाद एक गड्याच्या मोबदल्यात पुढील फलंदाज येत आहेत ते नक्कीच सुंदर गोलंदाजी निखिल म्हटलं मला माहिती आहे हा निखिल सुद्धा सुरेख गोलंदाज आहे स्फोटक आणि विस्फोटक गोलंदाज आहे याची गोलंदाजी मी पाहिली ओपन गटातून सुद्धा हा खेळतोय
नक्कीच आमचे सहकारी समालोचक सांगतायत गेल्या वर्षी आम्ही नडगावकर चषकाचा त्याचा विक्रम आहे, 6 चेंडू आणि 5 गडीबाद करण्याचा विक्रम त्याचा आहे. सामन्याकडे जातोय, पहिल्या चेंडूवर गडीबाद. बघूया स्लॉगचं येणार पुढील षटक. कारण अजून सुंदर फटका, लाजवाब फटका, प्रेक्षणीय फटका. चेंडू मात्र वन बाउ सीमारेषा बार, फरार चार धावा. शैलीदार फलंदाज, शैलीदार फटका होता. कारण आमच्या समालोचन कक्षाला ही मिळालेली सलामी. चार धावा मात्र येतात, धावफलक चार न आपल्या समोर. शेंद्रुन संघाचा आई गाव देवी. चला सापगाव संघाचा कर्णधार आणि झेंडा आडगाव संघाचा कर्णधार त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. षटकातील पुढे चेंडू. हो नक्कीच नक्कीच, लाजवाब प्रेक्षणीय फटके खेळतोय हा फलंदाज जयदीप. जयदीप म्हणजे क्रिकेट क्षेत्रात हे नाव थोडस लौकिक आपल्या ग्रामीण भागात पाहायला मिळतंय. जसं जयदीप भोंडवले आपण पाहिले असेल, मूर्ती लहानपण कीर्तिमान, हाच सुद्धा त्याच वयाचा आहे. मूर्ती लहानपण कीर्तिमान पाहायला मिळते असं जयदीप नाव क्रिकेटमध्ये. षटक क्रमांक पहिलं, या षटकातील तीन चेंडू पाहायला गेलं तर पाच धावा आल्यात एक गडीबाद राम पाटोळे यांच्या रूपानं. बघूया षटकाल पुढे चेंडू. आता मात्र स्ट्राईक लागत आहेत ते सतीश पाटोळे, सॉरी अर्जुन गोडे. नक्कीच सुंदर क्षेत्रक्षणाचा नजराणा, परंतु एक धाव धाव पलकावर येते. धाव संख्या होती ती 6. पुढील चेंडू. नक्कीच सुंदर गोलंदाजी म्हणतात, अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा निखिल याच्याकडून पाहायला मिळतो. आपल्या समोर सातवा दिवस आणि सातव्या दिवसातील पहिला सामना रंगतोय. कौस्तुभ शाही प्रतिष्ठान वर्सेस आई गावदेवी शेंद्रुन. भेदक गोलंदाजी पाहायला मिळते, कारण येणारे पाच चेंडू पाहिले तर फक्त 6 धावा दिल्या आणि एक गडीबाद केलाय हा निखिल यानं. सुंदर गोलंदाजी आपल्या संघासाठी. उर्वरित शेवटचा चेंडू या षटकातील. सुंदर फटका होता, परंतु एक धावेत धावफलक एक षटकाच्या समाप्तीनंतर. गावदेवी शेंद्रुन संघाचा एक गडीबाद 7. नक्कीच पाहायला गेलं आतापर्यंत आपण गोलंदाजी पाहिली असेल शेही संघाकडून, सुंदर पाहायला मिळते. परंतु तेवढा ताकदीचे फलंदाज अजून बाकी आहे. जितू पाटोळे सारखा फलंदाज अजून बाकी असेल, विष्णू आहे, असे दोन तीन फलंदाज अजून स्फोटक आणि विस्फोटक त्यामध्ये आहेत गावदेवीमध्ये. पण समाधानकारक धावसंख्या आहे, एक गडीबाद आणि 7 धावा धावपालकावर दिसल्यात. 75 धावांचा पाठलाग करत आहे स्वतः कर्णधार स्लॉकचं दुसरं षटक. पंकज घेऊन येत आहेत पुढे चेंडू. निर्धाव चेंडू, सुरेख चेंडू म्हणतात, कारण दोन्ही चेंडू निर्धाव टाकलेत. धावफलक मात्र स्थिर दिसतंय. एक गडीबाद 7. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. 75 धावांचा पाठलाग करायचा आहे. दिवसातील पहिला सामना रंगतोय. कौस्तुभ सेई प्रतिष्ठान वर्सेस आई गावदेवी शेंद्रुन या दोन संघादरम्यान.
झेंडा ग्रुप आडगाव आणि पार्थ स्पोर्ट्स साहबगाव दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे. आता मात्र अभिषेक याला यश आणि चेंडू मात्र फरार चार धावा. जयदीप याच्या या बॅटमधून आलेला तिसऱ्या चेंडूवर प्रहार झाला चार धावेसाठी. या चार धावेने धावसंख्या मात्र पुढे सरसावली, ती म्हणजे धावसंख्या 11. आता मात्र 2 अंकी धावसंख्या पाहायला मिळते. परंतु क्रिकेट हा निश्चितचा खेळ मानला जातो. शेवटचा चेंडू जोपर्यंत विकेटवर पडत नाही तोपर्यंत हा क्रिकेट संपत नाही. हा क्रिकेट आहे आणि या क्रिकेटमधला पहिला सामना आज आजच्या दिवसातील तो म्हणजे शेई वर्सेस शेंद्रुन. चला सामन्याला सुरुवात करायची, कोणत्या प्रकारचा टाइमपास करू नका. आता येणारे 2 दिवस तर फार महत्वाचे राहणार आहेत, टाइम टाइम आम्हाला वाचवावं लागेल. पुढे चेंडू नक्कीच आणि एक धाव येते. धावफलक एकने मात्र पुढे जाते. धावसंख्या 12. षटक क्रमांक दुसरं स्लॉगचं पंकज आपल्या संघासाठी. पाहायला गेलं तर तिसऱ्या चेंडूवर प्रहार झाला चार धावेचा. उर्वरित चेंडू पाहायला गेलं तर अप्रतिम टाकलेत आणि स्लॉगचं षटक आहे आणि या षटकातील 2 चेंडू उर्वरित बाकी आहेत. आणि एक धाव, धावफलक एकने पुढे जात आहे. धावसंख्या 13. षटक क्रमांक दुसरा आपल्या समोर चालू असताना या षटकातील अंतिम चेंडू बाकी. धावसंख्या 13. नक्कीच लाजवा प्रेक्षणीय फटकेबाजी पाहायला मिळते. मूर्ती लहाने पण कीर्ती माने. खरोखर जयदीप याची फलंदाजी मी पहिल्या षटकापासून बघतोय का, जेव्हा राम पडवळ यांचा विकेट गेली होती नंतर जयदीप याने भार उचलला त्या व्यक्तिमत्वाला साजेशी व्यक्तिमत्व दाखवताना. कारण 2 चौकार ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आतापर्यंत आणि आता मात्र 2 धावा वसूल केल्या. षटक क्रमांक 2 ची सांगता आपण समाप्ती पाहिली. 2 षटकानंतर धाव संख्या 1 गडीबाद 15. दोन्ही संघ इकडे लक्ष द्या. विजयासाठी शेंद्रुन संघाला 36 चेंडू आणि 60 धावांची गरज. प्रतिषटक 10 रन रेट आपल्याला काढावं लागेल. 36 चेंडू आणि 60 धाव. चला सामन्याला सुरुवात करायची. 36 चेंडू आणि 60 धावा असं समीकरण येत आहे आपल्या समोर आई गावदेवी संघाला विजयासाठी. बघूया पुढे चेंडू षटक क्रमांक 3. सुंदर चेंडू होता. चेंडू हवे चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि बाद सतीश अर्जुन गोडे यांची खेळी संपुष्टात. आता मात्र विस्फोटक आणि घातक फलंदाज म्हणजे सतीश पाटोलकर ज्यानं या मैदानावर पहिलं अर्धशतक आपल्या नावावर कोरलं होतं. 19 चेंडू आणि 52 धावांचं अर्धशतक. आज आमचे डीजे मोहित सुद्धा खूप खुश आहेत. सुंदर धून आमच्या प्रेक्षकांसाठी देत आहेत. धन्यवाद डीजे मोहित. ओहो लाजवाब क्या गोलंदाजी.
शब्द कमी पडतात अशा गोलंदाजीला. चेंडू मात्र निर्धाव जातो. पाहायला गेलं तर गोलंदाजी अटॅक खूप सुंदर पाहायला मिळतो, कारण फलंदाजांना मोठे फटके खेळून देत नाही अजून तो शेही संघ. पण काही असो, क्रिकेट आहे, कोणता फलंदाज कधी खेळेल हे सांगता येत नाही. ओहो, क्या लाभ, लाजवाब गोलंदाजी, शैलीदार गोलंदाजी. हॅलो, पाहायला गेलं तर तिसरं षटक आमचे स्कोरबोर्ड इथे गुणलेखक सांगतायत. पहिल्या चेंडूवर गडीबाद केला राकेश याने आणि दुसरे लागोपाठ चेंडू टाकले ते निर्धाव, असं विश्लेषण येतोय. म्हणजे एकही धाव नाही, धावपलक स्थिर पाहते आपण 15 या धावसंख्येवर. एक गडीबाद, पुढे चेंडू नक्कीच जयदीप याच्या बॅटमधून निघालेला फटका आणि तिथे क्षेत्ररक्षण का चाल, जयदीप याला जीवदान. आणि एक धाव, धावसंख्या एकीने पुढे सरचावते. धाव फलक मात्र 16. आता कुठेतरी कम बॅक करतो शेही संघ, कारण तिसऱ्या षटकापर्यंत गोलंदाजी पाहिली तर अप्रतिम आहे. पण अजून जी स्फोटक आणि घातक फलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे, अजून जितू पाटोळे सारखा फलंदाज बाकी आहे ज्याच्या मनगटात ताकद आहे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे आपल्या संघासाठी सामना जिंकून देण्याची, असा फलंदाज बाकी आहे. परंतु पाहायला गेला तर गोलंदाजी सुद्धा सुंदर दिसते आपल्याला कौस्तुभ सेवी प्रतिष्ठान संघाकडून. षटक क्रमांक तिसरा उर्वरित 2 चेंडू बाकी. नक्की सुंदर फटका, कार्पेट शॉट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गेले चेंडू. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि नक्कीच. आणि 2 धावा, या 2 धावे धावपलक मात्र पुढे जात आहे, ते म्हणजे धावसंख्या 18. स्वतःहून केलेली आत्महत्या म्हणतात, स्वतःहून त्या पॉइंटला आपण झेल दिला सतीश पाटोळ्याने, केली मात्र संपुष्टात येते डीजे. धन्यवाद माझे गुणलेखक बंटी, मला इथे सांगतायत का या गोलंदाजानं राकेश यानं फक्त 3 धावा देऊन 2 गडीबाद केले, असा गोलंदाज खरोखर सुंदर आणि अप्रतिम गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. अर्जुन गोडे आणि सतीश पाटोळे यांच्या रूपाने गडीबाद करण्यात यश आलं राकेश याला. मी म्हटलं होतं खरोखर 3 चेटक आपण पाहिले असेल तर अप्रतिम गोलंदाजी का पाहायला मिळते, कारण त्याने फलंदाजांना जखडून ठेवलं, बांधून ठेवलंय, मोठे फटके खेळत येत नाही. फक्त जयदीपच्या रूपाने 2 फटके आपल्याला पाहायला मिळाले होते चौकारासाठी, आता मात्र आपल्याला एकही फटका पाहायला मिळाला नाही. तो राकेशच्या गोलंदाजीमध्ये 3 धावा दिल्या आणि 2 गडीबाद केला असा राकेश. मात्र षटक क्रमांक 4 घेऊन येतोय नवीन गोलंदाज रोहित. झेंडा ग्रुप आडगाव संघ, आपण कुठे असाल त्वरित आमच्या या समालोचन कक्षामध्ये पोहोचा, नाणेफेकी करायची आहे. पार्थ 11 सापगाव संघाचे कर्णधार मात्र वाटत इथे आलेले आहेत. दोन्ही संघाचं आईगाव देवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुन यांच्याकडून हार्दिक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 4 मात्र रोहित. 30 चेंडू आणि 57 धावांची गरज, समीकरण बनलं होतं 36 चेंडू आणि 60 धावा. फक्त 3 धावा खर्ची केल्या या तिसऱ्या षटकामध्ये, 30 चेंडू आणि 57 धावा. आणि 2 धावा, गचाळ क्षेत्ररक्षण केलं तर याचं तुम्हाला प्रायचित्त मोजावं लागतं, चुकीला माफी नसते. आणि 2 धावा इथे येतात, धावफलक 2 ने पुढे जात आहे, धावसंख्या 20.
आणि बाद जयदीप याची खेळी संपुष्टात आली. बाद होतोय, तिसरा गडी बाद होतोय. आता मात्र नवीन फलंदाज चार गडी बाद, दहा फलक शेंद्रुन संघाचा 20 धावा 75 धावांचा पाठलाग करतोय का ज्या शेही संघानं प्रथम फलंदाजी करताना 74 धावा. आणि आमचे डी मार्टचे मॅनेजर सर्व सन्माननीय गणेश कोलेकर इथे आलात. आपलं सुद्धा या SPL 2018 मध्ये हार्दिक स्वागत. सुंदर फटका ब्लॉक होलला गेले, चेंडू रोहित याचा पाहायला मिळाला. डीप कव्हरला आले चेंडू, बघूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. आणि 2 धावा अतिशय चपलाईने पूर्ण. या 2 धावेने धावफलक मात्र पुढे जात आहे. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या 22. धन्यवाद डीजे. नक्कीच चेंडू मात्र आमच्या समालोचन कक्षासमोर. आणि बाद नितीन यानं आमच्या या लॉंग ऑफला पकडलेला झेल, सुंदर झेल होता. पुढील गडी बाद आणि धावपलक मात्र पुन्हा स्थिर, ते म्हणजे 5 गडी बाद 22. बघा 75 धावांचा पाठलाग करायचा शेंद्रुन संघाला. येणारे काही चेंडू बाकी आहेत आणि काही धावा बाकी आहेत. शेवटच्या चेंडूवर सामना रंगू शकतोय. तर 5 गडी बाद 22 धावसंख्या झाले, 75 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि 1 धाव, धाव फलक मात्र एकने पुढे सरसवत. धावसंख्या 23 लॉस ऑफ 5 विकेट 5 गडी बाद 23. या षटकातील मात्र उर्वरित शेवटचा चेंडू पाहायला मिळतोय. 5 धावा देऊन 2 गडी बाद केले आतापर्यंत 5 चेंडू मध्ये या गोलंदाज रोहित यांना. खरोखर सुंदर गोलंदाजी म्हणता येईल रोहित याची. धन्यवाद. लाजवाब गोलंदाजी, प्रेक्षणीय गोलंदाजी म्हणतात याला. आणि 1 गचाल थ्रो होता परंतु कवरिंग चांगलं होत आहे. षटक क्रमांक 4 ची सांगता समाप्ती. 4 षटकानंतर धावसंख्या 5 गडी बाद 24. येणारे 24 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 51 धावांची गरज. 24 चेंडू आणि 51 धावा शेंद्रुन संघाला. 24 चेंडू 51 धावा.
चला सामन्याला सुरुवात होतीये. षटक क्रमांक पाचवं गजानं पंकज कर्णधार याने दुसरं षटक टाकलं होतं स्लॉगचं आणि फक्त 8 धावा दिल्या होत्या. नक्की सुंदर चेंडू आहे. चेंडू मात्र आमच्या समालोचन कक्षासमोर क्षेत्ररक्षक तिथे हजर आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि हा गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन खेळाडूंमध्ये दोन धावा मात्र कुठेच लपत नाही आणि दोन धावेने धावपळ पुढे जात आहे. धावसंख्या 26. येणारे काही चेंडू बाकी आहेत. 49 धावांची गरज आहे. चेंडू राहिलेत ते 29 23 चेंडू आणि 49 धावांची गरज. बॅकवर्ड पॉइंटला गेलेला चेंडू होता. नक्कीच दोन धावा. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दोन चेंडू पाहिले तर लगातार दोन दोन धावा वसूल करतात. धावपलक मात्र दोन्ही पुढे आते. धावसंख्या 28. नक्कीच या हा जर फटका पाहिला तर डीप कव्हरला गेला वन बाउस चौकार. या चार धावेने मात्र धावपलक पुढे जाते. धावसंख्या 32 लॉस ऑफ 5 विकेट. 5 गडी बाद 32 धावा. आतापर्यंत धावपलकावर दिसत आहेत. 75 धावांचा पाठलाग करतोय शेंद्रून संघ. पाहायला गेला षटक क्रमांक पाचवं चालू आहे. अजून एक बॅटिंग पावरप्लेचं षटक बाकी आहे. पण अर्जुन आणि जितू पाटोळे यांनी जर शेवटपर्यंत तग धरला तर नक्कीच आपल्या सामन्याला कलाटणी देऊ शकतात. विष्णू नक्कीच कार्पेट शॉट लॉंग ऑनला आलेला चेंडू. एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. गचाळ क्षेत्ररक्षण केलं तर तुम्हाला ते मोजावत लागतं. दोन धाव येतात. धावपलक दोन्ही पुढे जात आहे. धावसंख्या होती ती 34 लॉस ऑफ 5 विकेट. 5 गडी बाद 34 षटक क्रमांक पाचवं आणि या षटकातले उर्वरित दोन चेंडू बाकी. आतापर्यंत 10 धावा वसूल केल्यात विष्णू यानं. नक्की सुंदर फटका. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि विष्णूची केली संपुष्टात. पाचव्या चेंडूवर विष्णू बाद. 6 गडी बाद. धावपलक 34. आणि बाद स्वतःहून आत्महत्या. समीर सारखा स्फोटक फलंदाज मात्र तंबूत परततोय. भोपळाने फोडताना संघासाठी योगदान त्याला द्यायचं होतं परंतु धाव बाद झाला. षटक क्रमांक पाचची सांगता. 5 षटकानंतर धावपलक आहे ते 7 गडी बाद. 35 लॉस ऑफ 7 विकेट. येणारे 3 गडी राहिलेले. चेंडू बाकी आहेत ते 18 चेंडू आणि विजयासाठी हव्यात त्या 40 धावा. 18 चेंडू आणि 40 धावांची गरज. आई गावदेवी शेंद्रून संघाला. चला शेही संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. कोणत्या प्रकारची टीम मीटिंग. कर्णधार पंकज सहकार्य करा इथे. नक्कीच आमचे पंच आम्हाला इथे सांगतात 25 मिनिट्स लेट होत आहेत. आपण सर्व संघ इथे. मी विनंती करतो झेंडा ग्रुप आडगाव संघ आपण कुठे असाल त्वरित नाणेफेकासाठी यायचंय. पार्थ स्पोर्ट्स आपगाव संघ इथे आलेले आहे. आणि तटस्थ गुणलेखक आमचे सन्माननीय तुषारजी भालके यांचं इथे आगमन. त्यांचं सुद्धा या SPL 2018 मध्ये या पहिल्या सत्रामध्ये सकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत. धन्यवाद.
नक्कीच मी म्हटलं होतं बॉलिंग अटॅक पाहायला गेलं तर अप्रतिम आहे. रोहित यानं षटक क्रमांक चौथं टाकलं होतं, फक्त सहा धावा खर्ची केले होते त्याच्या षटकामध्ये आणि दोन गडी बाद केले होते. असा रोहित पुन्हा एकदा आपला षटक क्रमांक सहावा मारण्याचा प्रयत्न मात्र असफल. निर्धाव चेंडू बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव जातोय. 75 धावांचा पाठलाग करतो आई गावदेवी शेंद्रुन संघ. चेंडू राहिले ते आता मात्र 16 आणि विजयासाठी राहिल्या त्या धावा 40. 16 चेंडू आणि 40 धावांची गरज आई गावदेवी शेंद्रुन संघाला. डिप कव्हर लागलेले चेंडू आहे, चेंडू कार्पेट शॉट म्हणता येईल. तिथे क्षेत्ररक्षक धावतोय पळतो आणि क्षेत्ररक्षण चांगलं अप्रतिम क्षेत्ररक्षण. बघा आमच्या समालोचन कक्षामधून सुद्धा क्षेत्ररक्षकाचं कौतुक होत आहे. त्यांचे 12 खेळाडू इथे आहेत, धन्यवाद. कारण ही प्रेम असतं आपल्या संघावर, हे प्रेम असतं. कारण हे पाठीराखे एवढ्या पाठीराखांच्या जर शुभेच्छा आपल्याला आल्या तर नक्कीच आपण पुढे जाता. आणि जगदीशजी तारमळे यांचं सुद्धा शही संघावर असणारं प्रेम पाहायला मिळत आहे आमच्या व्यासपीठ कक्षामध्ये. पुढील चेंडू नक्की ज्वारकर लेनला गेला चेंडू. चेंडू मात्र आमच्या समालोचन कक्ष लॉंग ऑफला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. मी म्हटलं होतं बॉलिंग अटॅक पाहायला गेला तर अप्रतिम. मात्र या आधीचा पंकजने थोडा मार काढला, फक्त 10 धावा आल्या होत्या. उर्वरित या षटकातील शेवटचे दोन चेंडू रोहित खरोखर सफल ठरतो. कारण चौथं षटक त्याने अप्रतिम टाकलं होतं, 7 धावा दिल्या होत्या, 2 गडी बाद. हे षटक पाहायला गेलं 4 चेंडू मध्ये फक्त 3 धावा गेल्यात. निर्णायक भूमिका घेतो या आपल्या संघासाठी पुढे चेंडू. नक्की सुंदर चेंडू आणि बाद. गडी क्रमांक 8 बाद होतोय. 8 गडी बाद, धावफलक मात्र आपल्या समोर. 38 धावा येणारे काही चेंडू म्हणजे या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. 38 धावा आपल्याला दिसत आहेत. 8 गडी बाद, 75 धावांचा पाठलाग करतोय. आणि नुकताच झेंडा ग्रुप आडगाव संघाचं इथे आगमन झालंय. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रुन आणि सर्व कमिटीच्या वतीने त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. आणि पाल स्पोर्ट्स सापगाव या संघाचं सुद्धा आगमन, त्यांचं सुद्धा या स्कोर झालाय तो 38. या चेंडूचा या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. 38 धावा झाल्यात. नक्कीच सुंदर फटका, तेवढ्या चांगल्या क्षेत्ररक्षणाचा नजराणा. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि 2 धावा. षटक क्रमांक 6 सांगता समाप्ती. 6 षटकानंतर धावसंख्या 40. खरोखर नक्कीच अप्रतिम गोलंदाजी आपल्या संघासाठी. सांघिक वैयक्तिक 2 षटक टाकले रोहित यानं. 2 पहिलं षटक चौथं त्याने टाकलं होतं, 6 धावा दिल्या होत्या. आणि रोहित यानं 6 षटक टाकलं, फक्त 5 धावा दिल्या होत्या आणि एकूण 3 गडी बाद केले 2. आणि पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा येतोय. निखिल गजानं पहिलेच लॉकचं षटक टाकलं होतं, फक्त 7 धावा दिल्या होत्या आणि राम पटोळे यांचा गडी बाद केला होता. बारा चेंडू आणि 35 धावांची गरज. चला आडगाव संघ त्वरित यायचं नाणेफेकीसाठी. आणि 9 गडी बाद.
अभिषेक याची केली संपुष्टात येते नववा गडीबाद. आता मात्र शेवटचा गडी येतो तो राजू भोईर हिट ऑफ द मॅन. पार स्पोर्ट्स आपगाव संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचंय रवी. चला लवकर लवकर विजयासाठी 35 धावांची गरज असताना आपल्याकडे 5 धावांच्या आज जर एक गडीबाद केला तर आपण बोनस घेऊ शकता. शेही संघ म्हणजे 30 रनांच्या फरकानं त्यांना पराभूत करावं लागेल बोनस साठी. शेवटची गडीबाद राहिली, शेवटची विकेट आपल्याकडे आहे गावदेवी संघ. निर्धाव चेंडू निकिल्याचा षटक पाहायला गेला तर 2 चेंडू अप्रतिम पाहायला मिळतात कारण 1 गडीबाद आणि 1 चेंडू निर्धाव. विजयासाठी 35 धावांची गरज आहे. 5 धावांमध्ये 1 गडीबाद केला तर बोनसला आपण प्राप्त व्हाल, बोनसचे मानकरी व्हाल. आणि 1 धाव विजयासाठी 34 धावांची गरज आहे. चला लवकर शेही संघ, टाइमपास करू नका. 4 धावांवर जर आपण ऑल आउट केलं शेंद्रून संघाला तर आपल्याला बोनस मिळेल. वारंवार का सांगतोय कारण आपल्याला पुढे ते काम येणार आहे बोनसचे गुण. 3 चेंडू बाकी या षटकातील. ओहो क्या लाजवाब गोलंदाजी. येणारे चेंडू राहिले ते 8. विजयासाठी राहिल्यात त्या 34 धावा आणि गडी राहिलाय तो 1 शेंद्रू संघाकडून. 8 चेंडू 34 धावांची गरज आहे. चला नितीन आपण यायचं नाणेफेकीसाठी. नितीन आणि या षटकातील उर्वरित शेवटचा चेंडू बाकी. राज भोईर याचा नक्कीच प्रयत्न आहे चेंडू फिरकावून देण्याचा परंतु त्याला ताल आणि सूर अजून सापडलेला नाही. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. आणि बाद आणि शेंद्रून संघ इथे रिव्यू घेतलेला आहे रिव्यू. चला थोडा अंपायर आमचे सन्माननीय आणि बाद आणि शेही संघ बोनस पॉइंटचा मानकरी ठरलाय. खूप खूप अभिनंदन आणि कौतुक शेही संघाचं आणि तेवढंच कौतुक सुद्धा शेंद्रून संघाचं. यापुढे होणारा सामना पार स्पोर्ट सापगाव वर्सेस झेंडा संघ आडगाव. आणि यापुढील समालोचन माझे सहकारी मित्र जगदीश तारमळे यांना विनंती करतोय आपण. आणि मॅन ऑफ द मॅच निखिल गजानन वैयक्तिक 14 धावा कुठल्या आणि सेकंड करायचं पहिल्यांदा आणि 3 गडीबाद केले आपल्या संघासाठी गोलंदाजी मधून असा निखिल मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा. आणि राम पाटोळे यांना विनंती करतो आपल्या शुभाशय यापुढील सामन्याची नाणेफेकी करायची. चला सापगाव संघ आणि झेंडा ग्रुप आडगाव संघ यापुढे होणारा सामना. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला सामना झाला आई गावदेवी शेंद्रून वर्सेस शेही संघ आणि त्यामध्ये शेही संघानं विजय संपादन केलं. आणि दुसरा सामना चापा आणि
पार स्पोर्ट्स आपगाव संघ इथे नाणेफेकी जिंकलाय. माझ्या समवेत दोन्ही कर्णधार आहेत राजेश मडके सर आणि नितीन. नितीन आपण नाणेफेकी जिंकलेले आपला निर्णय काय असणार आहे? आजच्या दिवसात आपण सकाळच्या सत्रात खेळतायत, पहिला सामना आपण पाहिलाय, नाणेफेकी जिंकून काय घेणार? क्षेत्ररक्षण कशासाठी असा निर्णय का घेतला असेल? कारण आपल्या समोर आडगाव संघ आहे, म्हणजे आपल्याला फलंदाजी मध्ये त्यांना रोखायचा प्रयत्न असेल. तरी पण किती धावांपर्यंत आपण पोहोचू शकता? 75 धावांपर्यंत ते रोखू शकतात, कारण दोन्ही संघासाठी हा सामना खूप महत्वाचा आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. माझ्या समोर आहेत राजेश मडके सर, झेंडा ग्रुप आडगाव संघाचे कर्णधार. नाणेफेकी जिंकली असती तर काय घेतलं असतं सर? आज आमचा निर्णय वेगळा होता. आज आम्हाला पण फलंदाजीच प्रथम करायची होती आणि आम्हाला फलंदाजीच मिळाली. नक्कीच जे मनात होतं तेच घडलंय, परंतु ते क्षेत्ररक्षण तुमचं किती, ते 75 धावांपर्यंत रोखण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, पण तुमचं टार्गेट काय असणार, किती धावा जमा कराल? आम्ही 80+ मारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच, कारण मारावत लागतील त्यांच्या सुद्धा स्फोटक विस्फोटक असे फलंदाज. स्वतः कर्णधार नितीन सुद्धा फलंदाज चांगली आहे त्यांची. नक्की दोन्ही संघांना माझ्याकडून शुभेच्छा येतात. आणि या सामना जो पहिला झाला त्या सामन्याचा पहिला मॅन ऑफ द मॅच निखिल याला मी विनंती करतो, आपण टॉस कपॉस कक्षात यायचंय. धन्यवाद दोन्ही संघ, खूप खूप शुभेच्छा. झेंडा ग्रुप आडगाव आणि पासपोर्ट सावगाव यांना माझ्याकडून सुद्धा. आणि निखिल साठी टाळ्या का घ्यायच्या? तर सुंदर फलंदाजी, सुंदर गोलंदाजी जर प्रात्यक्षिक पहिल्या सामन्यात पाहायला मिळालं. या मॅन ऑफ द मॅच वितरण जितू. नरेशजी पाटोळे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते निखिल याला या मॅन ऑफ द मॅच वितरण करायचंय. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आयोजित हा SPL 2018 मधला आजच्या दिवसाच्या 7व्या दिवसातील पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो निखिल. नक्कीच निखिल याला खूप आनंद झाला असेल, कारण आपण सामना जेव्हा 4 धावा राहिल्या होत्या आणि गोलंदाज आपण होता, तुमचा प्रयत्न चालू होता. मी कधी बात करतोय, कारण बोनस गुणासाठी तुमची जिद्द, मेहनत आणि चिकाटी मला